पाकणी जलशुद्धीकरण केंद्रावर सावळा गोंधळ दिसून येतोय। सुरक्षा ही वाऱ्यावर असल्याने लाखो सोलापूरकरांचं आरोग्य धोक्यात आलंय। पाकणी जलशुद्धीकरण केंद्र दररोज 80 MLD इतकं पाणी इथून मिळतं, मात्र या जलशुद्धीकरण केंद्राची आजची अवस्था दयनीय आणि चिंताजनक बनली आहे। अहो, सोलापूरकरांच्या आरोग्याचाच प्रश्न निर्माण झालाय। पाकणी जलशुद्धीकरणाचं गांभीर्य आमच्या पालिकेला बहुधा नसावं। पाकणी केंद्राची आजची मदार कुणावर आहे तर रोजंदारी कामगारांवर। ना धड कुठली नीट माहिती, ना कामाची कसली जबाबदारी, त्यामुळं तुम्हाला आम्हाला जे पाणी मिळतंय त्याचं काही खरं नाही। हे नक्की पाण्यात तुरटीचा पावडरीचा वापर किती कसा चाललाय हे पाहणारं कुणीही नाही। चला आता इथली तुरटी म्हणजे काय ते पाहूया। मंडळी, माती आणि घाण साचलेली निकृष्ट बनलेली ही तुरटी पाहताना डोकं चक्रावून जातं। आपण हेच पाणी पितो हे पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही। आता यातून उद्या कुणाला काही झाल्यास हे रोजंदारी कामगार त्याला जबाबदार असं म्हणता देखील येणार नाही। तुरटीची जी गत तशीच अवस्था पावडरीची, पोती अक्षरशः घाणीत सडत पडलेली, त्याच्या अवस्थेकडं कुणी इथं ढुंकूनही पाहत नाही। आता अशा पावडरीनं पाण्याचं शुद्धीकरण कसं होतं हे आमच्या पालिकेलाच ठाऊक। पाकणी जलशुद्धीकरण केंद्राची वाट लागण्याचं तसं बाकी काही उरलेलं नाही। 5 पंपांपैकी 3 पंप सध्या सुरू आहेत। शुद्धीकरण केंद्रातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत। किमती वस्तू भंगार अवस्थेत दिसून येतात। मुळात भंगार असावं अशीच सगळी इथली सर्व परिस्थिती। सर्वात गंभीर बाब म्हणजे पाकणी जलशुद्धीकरण केंद्र म्हणजे आव जाव घर तुम्हारा असं खुलं निमंत्रण। माणसं, जनावरं कुणीही बिनधास्त इथं दाखल होऊ शकतं। तळीरामांसाठी तर हे निवांत क्षणाचं केंद्र। अशा दारुण अवस्थेमुळं पाकणी जलशुद्धीकरण केंद्रावर कधीही काहीही घडू शकतं। सुरक्षा रक्षकांच्या ठिकाणाला कुलूप लागलेलं, तर दरवाजा कायम खुला ठेवण्यात आलाय। सगळाच कारभार राम भरोसे, बाकी सुविधा पुरवण्यात पालिका अपयशी ठरलेली आहे। आता पाण्याच्या बाबतीत इतकी बेफिकिरी दाखवणारी पालिका बहुधा आमचीच असावी। सोलापूरकरांचं दुर्दैव दुसरं काय,